त्यांचा जागा वाढण्यात शिवसेनेचं योगदान किती आहे हे त्यांनी अभ्यास केला. कोल्हापूरची आमची जिंकलेली जागा आम्ही त्यांना दिली, रामटेकची जिंकलेली जागा आम्ही दिली, अमरावती हा आमचा बालेकिल्ला त्यांना दिला. या तीन जागा ज्या आहेत या शिवसेनेमुळेच त्यांच्या वाढल्या. या संदर्भात काँग्रेस पक्षाला लोकसभेत 3-1 जागा जास्त मिळालेल्या आहेत. त्याच्यामुळे कोणाला जर वाटत असेल की आम्ही मोठे भाऊ आहोत किंवा आम्ही अजून काही आहोत, आम्ही उंच भाऊ आहोत, पण त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे त्यांचा जागा वाढण्यात शिवसेनेचं योगदान किती आहे हे त्यांनी अभ्यास केला पाहिजे. कोल्हापूरची आमची जिंकलेली जागा आम्ही त्यांना दिली, रामटेकची जिंकलेली जागा आम्ही दिली, अमरावती हा आमचा बालेकिल्ला त्यांना दिला. या तीन जागा ज्या आहेत या शिवसेनेमुळेच त्यांच्या वाढल्या. हे जर ते विसरले असतील किंवा विसरू पाहत असतील तर ते योग्य नाही. पण मी परत सांगतो की काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशा प्रकारच्या भूमिका कधी घेणार नाही. आत्मविश्वास सगळ्यांचाच वाढलेला आहे, काँग्रेसचा कशाला वाढायला पाहिजे? आत्मविश्वास महाविकास आघाडीचाच वाढलेला आहे ना. तो लोकसभेचा आत्मविश्वास होता, विधानसभेचा आत्मविश्वासासाठी परत आपल्याला काम करावं लागेल आणि त्यासाठी तिन्ही पक्षांनी एकत्र राहावं लागेल. आत्मविश्वास वाढला म्हणून काय ते एकटे लढणार नाहीत ना. तीन पक्ष एकत्र आल्याशिवाय आत्मविश्वास कसा वाढेल? महाविकास आघाडी घट्ट झाल्याशिवाय आत्मविश्वास कसा वाढेल? जर असा वाढला असं कोणाला वाटत असेल तर त्यांचा आत्मविश्वास कोणाचा आहे, काय आहे, कसा आहे, तो अभ्यासाचा विषय आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसची राजकीय परिस्थिती आणि त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यावर झालेली महाविकास आघाडी आणि लोकसभा निवडणूक यानंतरची परिस्थिती यामध्ये कशा प्रकारे आपण अजिबात काही बदल नाही. तिन्ही पक्ष लोकसभेला ज्या मजबूतीने एकत्र लढले त्याच पद्धतीनं आम्ही विधानसभा सुद्धा लढलो. लोकसभेला जागा वाटप अधिक सोपं होतं कारण 48 जागांचंच चर्चा करायची होती. विधानसभेला 288 जागांचा विषय आहे. तीन प्रमुख पक्ष आहेत, शिवाय आमचे काही लहान मित्र पक्ष आहेत, त्या सगळ्यांना सामावून घेण्याची आमची भूमिका आहे. मग माननीय शरद पवार जे असतील, माननीय उद्धव ठाकरे साहेब असतील किंवा नाना पटोले जे असतील, की आमच्या मित्र पक्षांना सुद्धा आमच्या बरोबर सामावून घेण्यासाठी आम्हाला प्रयत्न करावे लागतात आणि नक्कीच आम्ही त्यात यशस्वी होऊ. तिसरी आघाडी जी असते ही कायम सत्ताधारांना मदत करण्यासाठी बनवली जाते. तिसरी आघाडी जी असते हे जे सत्तेत असतात केंद्रात किंवा राज्यात त्यांना काही अडचणीचे विषय असतात. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.